सारीला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी आल्या या चकासी पुरे धनी, एकाच्या कैवाडी उगवी बहुतांचे कोडे, एकाच्या कैवाडी उगवी बहुतांचे कोडे, देव बैसले सिंहासनी आल्या या चकासी पुरे धनी, दोही ठाई तुका दोही ठाई तुका नाही पडो देत चुका, देव बैसले सिंहासनी आल्या या चकासी पुरे धनी, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, संघ प्रपादने कते साविता, संघ प्रपादने कते साविता, संघ प्रपादने कते बाबाजी सद्गुरुदास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजः, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं, तुका करी प्रणिपात दंडवताचार्या, दंडवताचार्या, दंडवत केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता, उभारिला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरे धनी, सेवेकरता निवडलेला भंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून, खास करून मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी निवडला जाणारा परंपरागत हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय मोठ्या कळवळ्याने तुम्हा आम्हाला एक उद्धाराची जाण करून देत आहेत. विठ्ठला 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 उपस्थित सर्व भाविक मंडळी, वैष्णव गुणीजन, महाराज मंडळी, साधू समाज यांच्या सर्वांच्या सान्निध्यात परमादरणीय परमश्रद्धेय यतीवर आचार्य श्री शंकराचार्यजी महाराज, करवीर पीठाधिस्थ असणारे पूज्य श्री आचार्य यांच्या पावन उपस्थितीमध्ये परमपावन यतीवर अमृताश्रमजी स्वामी महाराज यांच्या परमसान्निध्यात या नांदगाव या परमपावन क्षेत्रात आजच संत शिरोमणी सावता महाराज तथा रुक्मिणी प्राणसंजीवन परमात्मा आईसाहेब रुक्मिणी आईसाहेब यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आचार्यश्रींच्या पूज्य पवित्र हस्ताने संपन्न झालेली आहे. आणि या नांदगावकरांच्या दृष्टीने असणारा जो ऐतिहासिक दिवस आहे, त्या ऐतिहासिक क्षणामध्ये माझी वर्णी यांनी कीर्तनाच्या निमित्ताने लागलेली आहे, हे माझं महद्भाग्य आहे. सर्व सावता महाराज उत्सव समिती, सावता महाराज मंदिर समिती या समितीच्या अथक परिश्रमाला आज फळ आलेलं आहे. परमात्म्याची मूर्ती ज्या उद्देशाने हे कार्य चालू केलं होतं त्या उद्देशाची पूर्ती झाली होती, झालेली आहे. सफलता ही कशात असते, कोणत्याही गोष्टीची जी सफलता असते त्याची एक सामान्य व्याख्या अशी आहे, आपण जे कार्य ज्या उद्देशानं चालू केलं त्या कार्याचा तो उद्देश पूर्ण होणं म्हणजे सफलता आहे. आता माहीत आहे याचा काय उद्देशानं आपण केला, की माझ्यासह सर्वांना आवाज व्यवस्थित यावा हा या सिस्टीमचा उद्देश आहे. आणि हा जर तसा येऊ लागला तर ही लावण्याची काय आहे, सफलता आहे. सफलता शब्दाचा विचारच आपल्याकडे असा केला जातो, आम्ही ज्या उद्देशानं जे कार्य चालू केलेलं आहे तो कार्य पूर्ण होणं म्हणजे त्या कार्याची काय असते, सफलता असते. म्हणून या समितीने अथक परिश्रमातून
म्हणजे मला वाटतं बरेच वर्ष झाली, दिवस नाही म्हणत मी, बरेच वर्ष झाली या कार्याकरता ही मंडळी धडपडत होती. आणि अर्थातच कार्य चांगलं असल्यामुळे अडचणीही अनंत. कारण आपल्या कार्यामध्ये जर अडचणी येत नसतील तर स्वामी विवेकानंद म्हणतात की आपलं कार्य चुकीच्या दिशेने चालू आहे समजून जावं. आपण केलेल्या कार्यामध्ये अडचणी येणं म्हणजे आपलं कार्य योग्य दिशेने चालू आहे याची ती पोचपावती असते, असं स्वामी विवेकानंदाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून हे कार्य पूर्णत्वाकडे जात असताना अनेक अडचणी, अनंत अनंत अडचणी, पण या समितीने कोणत्याच अडचणीला न जुमानता हे कार्य मोठ्या ध्येयाने मोठ्या निष्ठेने नेण्याकरता अथक प्रयत्न केले आणि आज या ठिकाणी त्या कार्याचे साफल्य झालं. भगवान सिंहासनावर विराजित झाले, मंदिराचा सुवर्ण कलशही कळसावर चढलेला आहे. आणि या सर्व कार्यक्रमाकरता हा भक्ती उत्सव आहे, त्यातील ही सेवा आहे. निमित्ताचं औचित्य साधून काही बोलण्याचा प्रयत्न करावा म्हणे अभंगाची निवड आहे. आपल्या भारतीय तत्वज्ञानाची व्यापकता फार आहे, फार मोठी आहे. या भारतीय तत्वज्ञानामध्ये सहा आस्तिक आणि सहा नास्तिक एवढी 12 जरी दर्शन आपण विचारात जरी आणत असलो तरी अनेक मतप्रवाह आपल्या या भारतभूमीमध्ये आहेत. प्रत्येकाची मतभिन्नता भिन्न भिन्न आहे. म्हणून शास्त्राचं ज्ञान हे मतांतरात लोपलेलं असतं, पुराणाचं ज्ञान हे कथांतरात लोपलेलं असतं, असं पूज्यपाद अण्णा म्हणायचे की प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले. कोणतं गुह्य प्रगट केलं? जे शास्त्राच्या मतांतरातलं आणि पुराणांच्या कथांतरातलं आणि काही संस्कृत ग्रंथांच्या भाषांतरात लुप्त झालेलं ज्ञान विश्वमौली ज्ञानोबरांनी प्रगट केलं, म्हणजे प्रगट गुह्य बोले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, शास्त्रकार म्हटलं की मतं भिन्न भिन्न आहेत. तसं देव या शब्दाच्या भोवती जर आपण विचार करायचा ठरला तर जगामध्ये एक मतप्रवाह असा आहे, तो देव मानायला तयारच नाही, तो देवच नाही, आम्हीच देव आहोत. याकरता विरोचन मतानुयायी याचा विचार करत असताना आपल्याकडे उपनिषदामध्ये कथा सांगितली जाते की एकदा इंद्र आणि विरोचन बृहस्पतीकडे ब्रह्मज्ञानाकरता गेले. बृहस्पतीने दोघांना पाहिलं आणि ब्रह्मज्ञानाच्या इच्छेने हे आलेले आहेत हे पाहून बृहस्पतीने दोघांना सांगितलं एक एक वर्षाचं ब्रह्मचर्य पाळा आणि मग या. ते गेले, दोघांनी एक एक वर्षाचं ब्रह्मचर्य पाळलं, परत एकदा गेले, परत एकदा पाठवलं. मला अल्प माहितीनुसार 3 वेळा बृहस्पतींनी इंद्राला आणि विरोचनाला परत पाठवलं, ब्रह्मचर्याचं कट्टर पालन करायला लावलं. आणि जेव्हा आल्यानंतर एकच वाक्य उच्चारलं, तत्वमसी, ते तत्व तूच आहेस. तुम्ही जे ब्रह्म ब्रह्म म्हणता ते ब्रह्म म्हणजे काय आहे? तुम्ही म्हणजेच काय आहात? ब्रह्म आहात. या दोन्ही वाक्य ऐकले, विरोचनानेही ऐकले आणि इंद्रानंसुद्धा ते वाक्य ऐकलं, पण अर्थाचा ग्रहण करत असताना दोघांनी भिन्नतेनं केलं. इंद्राने अधिकार संपन्नतेतून केलं असल्यामुळे कानावचनाची भेट झाली. आणि इंद्राने विचार केला, ज्या तत्वाला प्रागाभाव नाही, प्रध्वंसाभाव नाही, माझा तर अन्नमय कोश हा स्थूल देह, याला प्राग आणि ऊर्ध्व अभाव आहे, हे कसं ब्रह्म असेल? जर माझा विज्ञानमय कोश पाहावं तर परब्रह्माच्या ठिकाणी अचंचलत्व नाही, ह्याच्या चांचल्य नावाचा दोष आहे. मनोमय कोशाचा जर विचार केला तर जडत्वात हा हेतू आहे, परब्रह्मतत्वात तो नाही आहे. हे म्हणजे मी प्राणमय कोश मी कसा असेल, विज्ञानमय कोश मी कसा असेल, मनोमय मी कोश कसा असेल, अन्नमय, क्रम चुकतो आहे माझा, अन्नमय कोश मी कसा असेल, आनंदमय कोश मी कसा असेल, असा विचार करत करत तो इंद्र त्या परमतत्वापर्यंत गेला. याला ज्ञानोबराच्या भाषेत निरखित निरखित गेली येवो आणि पाहेतव तन्मय झाली येवो. इंद्राला झालं तत्वज्ञान, पण बृहस्पतीचं तसं नाही झालं, आपलं विरोचनाचं. विरोचनाने मात्र तुम्हीच देह आहात याचा अर्थ करत असताना आपला देह हाच देव आहे हा विचार पुढं आला. आणि मग चार्वाक मतानुयायी याचे मूळ कोण असतील तर विरोचन, असा आपल्या सर्व दर्शन संग्रहाच्या माध्यमातून विचार करता येतो. मग देहालाच आत्म मानणारे असे काही आहेत? जगात देव नाही, मीच देव आहे. काही लोक देव मानतात पण तर्कानं मानतात. पूर्वमीमांसक देव मानतात पण देवाला शरीर नाही मानत. पूर्वमीमांसकाच्या दृष्टीने
वेदामध्ये असणारं जे शब्दरूप तेच त्या ते देवाची वपू आहे, तेच त्यांची काय आहे. ज्या शब्दामध्ये वेदामध्ये इंद्राचं वर्णन येतं ती श्रुती म्हणजे तो शब्दच इंद्ररूप आहे. ज्यामध्ये वरुणाचं नाव येतं तोच तीच शब्द म्हणजे त्या देवतेचं शरीर आहे. एरवी आपण मानतो तसं शरीर पूर्वमीमांसक मानायला तयार नाहीत, पण त्याचं खंडन आपल्याकडे आहे. कसं खंडन आहे आपल्याकडे, त्याचा शास्त्रार्थ करत असताना मी श्री गुरुच्या मुखातून एका श्रुतीवर खूप गोड विचार श्री गुरु शेखर महाराजांनी सांगितला होता की पूर्वमीमांसकाचं खंडन आपल्याकडे कसं आहे की ते म्हणतात तुका म्हणे पहा शब्दचे हा देव. हे जे तुकोबऱ्याचं मत आहे हे मत पूर्वमीमांसेला धरून आहे. पूर्वमीमांसेमध्ये शब्दालाच काय म्हटलेलं आहे, देव म्हटलेलं आहे. पण त्याचं खंडन आपल्याकडे असं केलेलं आहे त्या मताचं की बाप कोण म्हणतं शरीर देवांना शरीर नाही, देवांना शरीर आहे. म्हणजे कशावरून आहे, म्हणजे श्रुती युक्ती आणि अनुभूती या तीन गोष्टीनं देव शरीर सिद्ध केलेलं आहे. कसं बरं, वज्रहस्त पुरंदरहा वेद माता म्हणते, श्रुती माता म्हणते, इंद्र कोण आहे ज्याच्या हातामध्ये वज्र आहे तो कोण आहे, इंद्र आहे. वज्रहस्त पुरंदरहा, मग मला आता तुम्हाला विचारायचं आहे इंद्र कोण आहे ज्याच्या हातामध्ये वज्र आहे तो. तुमची काठी देता का 2 मिनटं, मला नेणार नाही मी, द्या 2 मिनटं. आता कल्पना करा हे काय आहे, बोला की वज्र, अगदी बरोबर, सध्या तरी वज्र म्हणा. वज्रहस्त पुरंदरहा, पुरंदराच्या हातात वज्र आहे असे जर श्रुती माता म्हणली असेल तर ते वज्र असण्याकरता हात पाहिजे आणि हात असण्याकरता शरीर पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे पहिलं झालं श्रुती वचनावरून शरीरांना देव, आपलं देवांना शरीर सिद्ध होतं. जसं वचनावरून सिद्ध होतं तसं युक्तीवरूनही सिद्ध होतं. युक्तीवरून कसं सिद्ध होतं, आता युक्ती पहा. आत्ताच मागाशी सांगितलेली गोष्ट विस्तारानं ऐका, म्हणजे थोडक्यात ऐका की इंद्र कुठे गेला, बृहस्पतीकडे गेला. म्हणजे गमनागमन क्रिया इंद्राच्या ठिकाणी दिसते की नाही, मला एक सांगा भाऊ तुमचं नाव काय. रामदास भाऊ. गाव कोणतं. साकोरा. तुम्ही साकोऱ्यावरून कुठं आले, नांदगावला आले. कशाला आले, कीर्तन ऐकायला आले. कुठून आले, साकोऱ्यावरून आले. ज्या अर्थी तुम्ही साकोऱ्यावरून कीर्तन ऐकण्याकरता उमेश महाराजाजवळ आले, असं म्हणलं तर चालेल ना, उमेश महाराजाजवळ आले. मग ज्या अर्थी तुम्ही आले त्या अर्थी तुम्हाला पाय आहेत, ज्या अर्थी तुम्ही आले त्या अर्थी तुम्हाला शरीर आहे. म्हणून इंद्र, बृहस्पती, वरुण, यम यांच्याकडे गमनागमन क्रियाची वचनं अशा कथा जर श्रुती माता सांगत असेल तर शरीर असल्याशिवाय का. ही झाली युक्ती. आता जशी युक्ती झाली तशी अनुभूतीनेही देवांना शरीर आहेत, ही अनुभूती सर्वांची आहे. मी काही तुम्हाला फोटो दाखवणार आहे, ते फोटो कोणाचे एवढं तुम्ही ओळखायचे. हा पहा पहिला फोटो दिसला का, बोला की कीर्तनात हो म्हणायचं असतं हा नियम आधी लक्षात ठेवा. हा पहिला फोटो दिसला का. हा, या फोटोमध्ये एक देव आहे ज्याच्या डोक्यावरून पाणी पडतंय, गळ्यामध्ये साप आहे आणि कमराला वाघाचं कातड आहे. कोणती देवता आहे, महादेव. अगदी बरोबर. म्हणजे लोक अनुभूतीमध्ये सुद्धा देवांना काय मानलेली आहेत, शरीर आहेत. आता दुसरा फोटो पहा दिसला का, बोला की हो दिसला. काय दिसलं जे काय तर मी सांगतो ना काय दिसलं. ही एक देवता आहे जिला 3 तोंड आहेत, 6 हात आहेत, पाठीमागं गाय आहे आणि पुढे कुत्रा आहे, दत्ता. अगदी बरोबर. आता हा पहा तिसरा फोटो दिसला का, फक्त हो म्हणत राहा तुम्ही. या फोटोमध्ये एक देवी आहे, तिने बॉकट केलेला आहे आणि मॅक्शी घातलेली आहे. श्रीदेवी कोण म्हणलं, सरदार तुम्ही म्हणले, तुम्हीच म्हणले, मी ऐकलं असो चाल. म्हणजे लोक अनुभूतीमध्ये सुद्धा रेड्यावर बसून येतो तो यम आहे, सिंहावर बसते ती दुर्गा आहे. हे लोक व्यवहारामध्ये सुद्धा काय आहेत, अशा अनुभूती आहेत ना, असे देव आहेत. म्हणून अनुभूतीवरून, युक्तीवरून आणि श्रुतीवचनावरून हे सिद्ध होतं देवांना शरीर आहेत. असे भिन्न भिन्न मतं जरी असले तर आपल्या
अद्वैत वेदांताच्या बैठकीवर असणारी जी आपल्या वारकरी संप्रदायाची भक्ती परंपरा आहे, जी पूज्यपाद आचार्यांना सुद्धा मान्य आहे, भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, असं मधुसूदन सरस्वती सारख्या महात्म्यांनी आपल्याकडे जे मतप्रवाह घालवलेला आहे त्यामध्ये देव आहे आणि त्या देवाबद्दल चार भूमिकेने आपलं तत्वज्ञान विचार करतं, चार भूमिकेतून विचार करतं. पहिली आहे निर्गुण निराकार, दुसरा आहे सगुण निराकार, तिसरा आहे सगुण साकार आणि चौथा आहे अर्च विग्रह. विठ्ठला 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 आहे निर्गुण निराकार, दुसरं तत्व आहे सगुण निराकार, तिसरं आहे सगुण साकार आणि चौथं रूप आपल्याकडे मानलं गेलं तो आर्च विग्रह. चारही दृष्टीने आपल्याला विचार करता येईल. निर्गुण निराकार काय तत्व आहे, ज्याबद्दल श्रुती माता सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं ज्या तत्वाचा विचार करते ते निर्गुण निराकार आहे. तेव्हा तेच एकोहम बहुस्याम असा संकल्प त्या तत्वाला निर्माण होतो जेव्हा ते तत्व माया विशिष्ट होतं. माया विशिष्ट बाटली त्याच्यावर ठेवा. जेव्हा ते तत्व माया विशिष्ट होतं ज्याला वेदांताने शबल ब्रह्म अशी शब्द योजना केलेली आहे तो आहे सगुण निराकार. त्याला सगुण का म्हणायचं, तो माया विशिष्ट आहे म्हणून. आणि निराकार का म्हणायचं, तर मायेच्या अंगाने त्याला सगुणत्व दिलेलं आहे आणि स्वरूपाच्या दृष्टीने त्याला निराकारत्व दिलेलं आहे. म्हणून आपल्याकडे ईश्वर हा जगताचं अभिन्न निमित्तोपादान आहे हे सांगत असताना हाच विचार केला जातो. खरं तर वेदांताला झेपत नाही पण साधकाला संगती लावण्याकरता अभिन्नत्वानं निमित्ताने उपादान, म्हणजे मायांशाने निमित्त आपलं मायांशाने उपादान आणि ब्रह्मांशाने निमित्त असं त्या तत्वाला ईश्वर जसं म्हटलं ते ईश्वर तत्व हे सगुण निराकार आहे. त्यानंतर सगुण साकार, ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे, ज्या ज्या भक्ताकरता जशा जशा रूपाची गरज असेल ती ती रूपं धारण केली, ती ती रूपं देवानं धारण केली असा जो प्रकार आहे तो सगुण साकार. मग आपल्याकडे दशावताराचा विचार करत असाल, मत्स्यापासून तर कलंकीपर्यंत या 10 अवताराचा विचार आहे, 24 अवताराचा विचार आहे, अवताराच्या राशी हाही विचार आपल्याकडे आहे. हे देवाचं सगुण साकार काय आहे, रूप आहे. यामध्ये पहा, आपण दशावताराचा जर विचार केला, देवानं जी रूपं धारण केली ती का केली, प्रत्येक रूपाची मीमांसा आपल्याकडे भागवताच्या टीकाकाराने खूप गोड केली. देवानी मत्स्यरूपच का धारण केलं, काही काही 3 प्रकार स्वामीजी मला अल्पबुद्धीने जाणवतात या 10 अवतारामध्ये. देवानं काही काही रूपं त्याला आवडतात म्हणून घेतली, काही काही रूपं भक्ताला आवडतात म्हणून घेतली आणि काही काही रूपांची गरज होती म्हणून घेतली. मी पटवून दिली आहे, तिन्ही गोष्टी पटवून देईल. राधिका जेव्हा म्हणते कृष्णा तो मोठा असता तर किती बरं झालं असतं, म्हणजे भक्ताच्या आवडीकरता घेतलेलं रूप आहे. एके दिवशी राधा आपल्या ललिता नावाच्या सखीसोबत जाते वृंदावनात. आजही ती मोर कुटी नावाची कुटी आहे, ज्या ठिकाणी राधेला मोराचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. अरे सखी अचल, मला मोराचं दर्शन आज घ्यायचं आहे. का बरं, कारण मोराचा पीस पाहिला की मला त्याचं चिंतन होतं. सादृश्य संबंध आणि चिंतन हे स्मरणाची 3 कारणं जी आहेत. मोर दिसला की माझ्या भगवंताच्या डोक्यावर काय आहे, मोर आहे, मला मोर पाहिजे इच्छा आहे. त्या दिवशी राधाराणी आपली सखी ललिता हिच्यासोबत तर गेली पण अनेक वेळ बराच वेळ वाट पाहिली पण तिला काही मोराचं दर्शन झालं नाही. राधा खिन्न झालेली आहे, अगं सखे आज का बरं मोराचं दर्शन मला होत नाही, का बरं मला होत नाही असं जेव्हा म्हणते तेवढ्यात ललिता म्हणते रे सखी बघ 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 मोर आलेला आहे. आणि तेवढ्यात मोर नाचताना दिसला, राधा तृप्त झाली. हा मोर कोण आहे, साक्षात भगवंतानंच त्या मोराचं काय घेतलेलं आहे, रूप घेतलेलं आहे. तुम्ही मला विचाराल ही कथा तुम्ही कोणत्या आधारावर सांगितली, तर आज वृंदावनामध्ये ज्या लीला करणारे महात्मे आहेत, ज्या लीला साकार केल्या जातात, त्या लीलांमध्ये सहसा पहिली लीला ही सांगितली जाते बऱ्याच वेळेला. म्हणून त्यांच्या मुखातून ऐकलेली तिथे पाहिलेली ही लीला आहे, म्हणजे देवाच्या आवडीनुसार भक्ताच्या आवडीनुसार घेतलेलं रूप, कधी कधी स्वतःला आवडतं म्हणून घेतलेलं रूप,
त्याला आवडतं म्हणून राम अवतार कृष्ण अवतार हे त्याच्या आवडीने. ह्याला प्रमाण काय आहे? स्वतः तुकोबराईच म्हणतात, आवडे धरूने आले ते आकारा. आवड धरून ते आकाराला आलेले आहेत त्यांच्या आवडीनुसार. पण काही काही रूप त्याची तिथे गरज आहे म्हणून. आता मला सगळी मीमांसा करायची नाही आहे. श्रीधराचार्यांनी वराह रूपाची जी मीमांसा केलेली आहे ती फार गोड आहे म्हणून मला मांडायची आहे. भगवंतानी वराह रूप धारण केलं. ते वराह रूप कशाकरता धारण केलं? परमात्म्याला पृथ्वीचा उद्धार करायचा होता म्हणून वराह रूपच का धारण केलं? त्यांनी सांगितलं, वराह म्हणजे डुक्कर. वराह म्हणजे शुद्ध मराठी त्याला काय म्हणतात? डुक्कर. डुक्कर ह्या प्राण्याला जेवढा पृथ्वीचा आदर आहे तेवढा कोणत्याच प्राण्याला नाही म्हणे. कसं नाही? त्यांनी सांगितलं, वराहाच्या शरीराची योजना तुम्ही पहा. त्याच्या सर्व इंद्रिय ही पृथ्वीकडे आहेत. त्याचं पोट पृथ्वीकडे, त्याची कानं पृथ्वीकडे, त्याचं तोंड पृथ्वीकडे, त्याची डोळे पृथ्वीकडे. म्हणजे सर्वांगाने ज्या प्राण्याचं लक्ष पृथ्वीकडेच आहे त्याला म्हणतात वराह. म्हणून पृथ्वीचा उद्धार करण्याकरता ज्याला सर्वांगाने पृथ्वीकडे ज्याचं लक्ष आहे अशाचाच काय केला पाहिजे? निवड केली पाहिजे. म्हणून देवाने वराह रूप धारण केलं. दुसरे कारण त्यांनी फार गोड सांगितलं, कारण जेवढं लक्ष वराहाचं या पृथ्वीवर असतं तेवढंच आदरही या वराहाला पृथ्वीबद्दल आहे. पृथ्वीत्व ही जाती जर आपण पाहिली तर पृथ्वीत्व या जातीतला सर्वात निकृष्ट भाग म्हणजे विष्ठ आहे. पृथ्वीत्व याच्यातला सगळ्यात निकृष्ट भाग कोणता आहे? विष्ठा. अत्यंत तशी धान्यसुद्धा काय आहे? पृथ्वीच आहे. मातीसुद्धा काय आहे? पृथ्वीच आहे. माणिक काय आहे? पृथ्वीच आहे. हिरा काय आहे? पृथ्वीच आहे. सोनं काय आहे? पृथ्वीच आहे. पण पृथ्वीत्व ही जातीनं विचार आपण केला तर पृथ्वीत्व जातीने सगळ्यात पृथ्वीचा निकृष्ट भाग कोणता असेल तर ती आहे विष्ठा. आणि ती विष्ठा जो आदराने सेवन करतो मग त्याला पृथ्वीबद्दल किती आदर असेल? कोणाला? त्या वराहाला. म्हणून देवानं ज्याला आदर आहे आणि सर्व लक्ष त्या पृथ्वीवर आहे म्हणून देवाने वराह रूप धारण केलं अशी मीमांसा आपल्याकडे टीकाकारांनी केलेली आहे. नरसिंह रूपाचा तुम्ही विचार करा. नरसिंह रूपामध्ये अर्ध पुरुष अर्ध सिंह अर्धा पशु आहे का? हिरण्यकश्यपूला वरदानच तसं आहे त्या रूपाची गरज होती म्हणून. महार्णवामध्ये ती नाव पूर्ण एक कल्प जाऊन दुसऱ्या कल्पाच्या आरंभापर्यंत टिकून ठेवायची होती म्हणून माशाला ते शक्य होतं म्हणून मत्स्यरूप आहे. म्हणून देवाचे सगुण साकार जे विग्रह आहेत ते विग्रह म्हणजे काय आहेत? या तीन प्रकाराने भक्तीची आवड तस्वरूप, स्वतःची आवड तस्वरूप किंवा त्या रूपाची गरज तस्वरूप, हे झालं सगुण साकार. आणि चौथा प्रकार आपल्याकडे आहे आर्चविग्रह. आपल्याकडे काय आहे? आर्चविग्रह. आर्चविग्रह म्हणजे त्याच देवतेचं उपासनेला सुलभ जावं मग त्याची केलेली मूर्ती आणि त्याचं केलेलं पूजन ह्याला आर्चविग्रह आपल्याकडे म्हटलं जातं. माझ्या अल्प माहितीनुसार श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये मूर्तीपूजनाचा विचार फार विस्तारानं आला. त्याच्यात जवळजवळ 6 ते 7 प्रकारच्या मूर्ती आपल्याला भागवताने सांगितल्या. मला आता क्रम जसा आठवेल तसा, लेख्या, लेप्या, शैली, दारुमयी, लेख्या, लेप्या, शैली, दारुमयी, धातुमयी आणि मणिमयी असे विग्रह अजून असेल एखादा महाराज, सगळा विषय आता उपस्थित नाही आहे मला. पण निश्चित एवढे रूप आहेत. लेख्या म्हणजे काय, लेप्या म्हणजे काय, शैली म्हणजे काय, दारुमयी म्हणजे काय, याचा विचार पहा. आता पहिला लेख्या पाहू आपण. लेख्या, लेख्या काय? काही काही कागदावर असे यंत्र केले जातात. प्रत्येक देवतेचं काय आहे? एक यंत्र आहे. मला वाटतं स्वतः आद्यगुरु शंकराचार्यांनी श्री शैल्यम या ठिकाणी पाठीमागे देवीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणच्या मूर्ती आईसाहेबाचं नाव मला आता आठवत नाही जी, हां ब्रह्मलांबा, त्यांच्यासमोर स्वतः आचार्यांनी स्थापित केलेलं श्रीयंत्र आजही आहे. त्या ठिकाणी कुंकू अर्चन करून त्या ठिकाणच्या कुंकवाचा फार महात्म्य आणि महिम्य मानलं जातं. खरं तर त्या आडव्या तिडव्या रेषा असतात पण हा काय आहे? श्रीयंत्र.
म्हणजे देवीचं रूप आहे. हे आहे सरस्वती यंत्र, हे आहे विष्णू यंत्र. जसे देवतेच्या रेषेचे यंत्र असतात तसे काही क्षेत्राचे सुद्धा यंत्र असतात. आपल्याकडे पंढरी महात्म्य जे पद्मपुराणा अंतर्गत सापडतं ते उत्तरेतल्या प्रतीत नाही सापडत, मात्र आपल्या पंढरपूरच्या जे पुराणिक आहेत त्यांच्याकडे ज्या प्रती आहेत त्यात सापडतं. आणि त्या ठिकाणी त्यांनी पंढरी यंत्र केलेलं आहे. पण आता यंत्र तत्वातली माहिती असणारा महात्मा कोणी भेटेना, श्लोक उपलब्ध आहेत पण त्या यंत्राची मांडणी करता येणार अशी अडचण श्री गुरु शेखर महाराजांनी व्यक्त केलेली आहे. जर मी आचार्यांना तुम्हाला विनंती करतो, जर असा कोणी असला एखादा त्यातला तज्ज्ञ महात्मा तर जरूर आपण त्याच्यासमोर ते श्लोक ठेवून पंढरी यंत्र काय करता येईल, तयार करता येईल. हे रेख्य असतं. लेप्या काय? लेप्या जास्त करून देवी उपासकामध्ये जास्त असतं. त्या देवाच्या अंगावरचा नारळ तिथंच एखादा हार आणला जातो आणि शेंद्राचा लेप देऊन देऊन जो विग्रह तयार होतो ह्याला लेप्या म्हणतात. शैली, शैली म्हणजे काय? पाषाणापासून निर्माण होणारा विग्रह. त्यातही आपल्याकडे असं आहे, आपल्याकडे देवता पंचायतन जे म्हटलं जातं त्यामध्ये गंडकी नदीतला कोणताही पाषाण असला तर तो विष्णुरूप आहे, त्याला कोणताच प्राणप्रतिष्ठासुद्धा करायची गरज नाही, तो विष्णुरूप आहे. नर्मदेतला कोणताही पाषाण हा शिवरूप आहे, त्यालाही वेगळी प्राणप्रतिष्ठा म्हणजे प्राण आहूत करावी लागतात अन्य मूर्त्यांमध्ये, पण त्या ह्याच्यात करण्याची आवश्यकता नाही असं मी ऐकून आहे. त्यानंतर देवनदीमधला जो दगड असतो तो साक्षात गणेशरूप असतो. आता देवनदी कुठं आहे? देवनदी कुठं आहे? म्हणून गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न गणेश्वर शास्त्री द्राविड यांच्याजवळ आम्ही शंका मांडली महाराज, की मग देवनदीतला प्रत्येक दगड जर गणेशरूप असेल, कारण आपल्याकडे पंचदेवतेंचं एक एक स्थूलरूप या पृथ्वी तलावर आहे, जसं गंडकीतला प्रत्येक दगड हा विष्णुरूप, नर्मदेतला प्रत्येक दगड हा शिवरूप, तसं देवरूपमधला ते आहे सूर्याचंही तसं आहे आणि शक्तीचंही आहे, मला ते आता उपस्थित नाही आहे. पण देवनदीतला प्रत्येक दगड म्हणजे गणेशरूप आहे हे कसं मानायचं? ती देवनदी कुठं आहे? मग त्यांना बहिणाबाईंचे काही अभंग आम्ही ठेवले त्यांच्यासमोर, आणि औरंगाबादजवळ जी शिवूरजवळ जी नदी आहे तिला देवनदी म्हणतात. तर गणेश्वर शास्त्रींनी सांगितलं त्यातला कोणताही दगड घेतला तर तो गणेशरूप आहे, संत वचनाचं याला प्रामाण्य आहे. सांगण्याचं तात्पर्य हा झाला शैली. धातुमयी विग्रह असतात, त्यामध्ये पितळ, तांब, चांदी, सोनं असा विचार असतो. भागवतात तो विचार नाही आहे, पण एका लेखामध्ये मी विचार वाचलेला आहे की कोणता धातू किती दिवस त्याची पूजा करावी. पितळाचा आणि तांब्याचा जर विग्रह असेल, कदाचित माझ्या माहितीत आलं काही चुकलं तर तुम्ही सांगू शकता बरं, मी एका ठिकाणी वाचलं आहे एवढंच, की पितळाचा किंवा तांब्याचा जो विग्रह केलेला असतो तर तो विग्रह एक पिढी त्याची पूजा करता येते. चांदीचा विग्रह काही काळ करता येते, पण सोन्याचा जो विग्रह केला जातो म्हणजे सोन्याची जी मूर्ती देवघरात ठेवण्याकरता केली जाते हिला कोणत्याच काळाचा अवच्छेद नाही. सोन्याच्या मूर्तीची उपासना किती दिवस केली जाते? पण आमच्याकडे नाथांना प्राप्त झालेला विजय पांडुरंग आज 400 वर्ष झाले तरी त्या विग्रहाची काय चालू आहे? पूजा चालू आहे. सोन्याची जर असली तर किती दिवस करता येते तुम्हाला सांगतो आहे का माता मौलीनो? म्हणून कनिष्ठ मूर्ती आहे पितळ धातू, मध्यम मूर्ती आहे चांदी, आणि श्रेष्ठ मूर्ती आहे सोनं. सोन्याची मूर्ती करावी, बरं तिचं विसर्जन करण्याची आवश्यकता नाही, पण पूजा करायचा कंटाळा आला तर काय करायचं? माझ्यासारखा सज्जन पाहायचा आणि त्याला दान द्यायचे. म्हणजे ज्याला पूजेची आवड आहे त्याला असं मला म्हणायचं होतं. असं ती शैली आपलं धातुमयी. अशा अनेक मणिमयीसुद्धा काय असते? मूर्ती असते. मणी म्हणजे पाचूची, हिऱ्याची. मला मणिमयी हिऱ्याची गणेश मूर्ती मुंबईत एका ठिकाणी पाहायला मिळाली, मणिमयी मूर्ती. त्या श्रेष्ठ श्रेष्ठ मूर्ती आहेत, असा अर्च विग्रह आहे. मग महाराज तुम्ही चार रूपं सांगितली, मग हे चारही रूपं यामध्ये श्रेष्ठ कोणतं आणि कनिष्ठ कोणतं? ठीक आहे, कट्टर अद्वैताच्या भूमिकेवर कनिष्ठता आणि श्रेष्ठता जर विचारात घेतली तर एक वचन आपल्याकडे आहे
एक वचन असं आहे की उत्तमा सहजावस्था ध्यान मध्यमा ध्यान धारणा कनिष्ठ मूर्ती पूजाच तीर्थयात्रा धमाधमा, असं एक वचन आहे. पण स्वामी अखंडानंद सरस्वतीने याची संगतीला एक गोड लावली. कनिष्ठ मूर्ती पूजाच असं जर असेल म्हणजे मूर्तीपूजा कनिष्ठ आहे असा त्याचा अर्थ आहे का? नाही. श्लोकाचा श्लेष लावण्याकरता तो क्रम आहे. पण ज्यांना सहजावस्थेमध्ये राहता येत नाही त्यांना नाही जमत त्यांनी ध्यानधारणा करावी. ज्यांना ध्यानधारणा नाही चालत त्यांनी मूर्तीपूजा करावी. म्हणजे ध्यान लवकर लागतं आणि त्याला तेही जमत नाही त्याने तीर्थयात्रा करावी. याचा अर्थ ते अधम साधने असं नाही. उलट पक्षी एक सांगतो ऐका. तुम्हाला विचारतो भाऊ, तुम्हाला तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर भाऊ. तुमचं वजन किती आहे? 60-70 50-60 30-40 50-60 एक क्विंटलचं पोतं तुम्हाला उचलतं का? नाही. बाबा तुम्हाला? चौधर तुम्हाला? नाही. एक क्विंटलचं पोतं इथे कोणालाच उचलत नाही. तसं मी आहे क्विंटलाचं पण मलाही उचलत नाही. एक क्विंटलचं पोतं कोणालाच उचलत नाही पण 10 किलोचं पोतं मात्र 10 किलोची पिशवी मात्र सगळ्यांना उचलता येते. याचा अर्थ 1 क्विंटलचं उचलता येत नाही म्हणजे ते फारच महत्त्वाचं आहे आणि 10 किलोचं उचलता येतं म्हणजे फारच कनिष्ठ आहे असं नाही. उलट सापेक्ष भावाने 10 किलोचं सर्व अधिकार सेव्यता त्याची व्यापक आहे. उलट ते श्रेष्ठ आपल्याला म्हणता येईल. माझ्या सध्याचं जे विधान आहे ते विशिष्ट लोकाच्याच लक्षात येईल, सर्वांच्या लक्षात येईल असं मला वाटत नाही, यावंच अशी माझी अपेक्षाही नाही. सांगण्याचं तात्पर्य कनिष्ठ मूर्ती पूजाचं पण नाही. कनिष्ठ म्हणजे त्या सापेक्ष भावानं कनिष्ठ. म्हणून भक्ती सुलभ आहे आणि एका बाजूला तर म्हटलं जातं भक्ती पण तर बहुस भक्ती तो कठीण. एका बाजूला वचनं काय मिळतात? भक्ती सोपी आहे. आणि एका बाजूला वचनं काय मिळतात? भक्ती कठीण आहे. मग समन्वय काय? समन्वय नारद भक्तीसूत्रात आपल्याला मिळतो. अन्यस्मात सौलभ्यो भक्तो अन्याच्या मानाने. तसं सापेक्ष भावाने विचार केला तर ध्यान धारणेच्या सापेक्षानं कनिष्ठ असेल पण मूर्तीपूजा काय कनिष्ठ नाही आहे. उलट पक्षी आमचे तुकोबर आहे म्हणतात अवघ्या दशा येण्याची साधती. पुढे काय? मुख्य उपासना सगुण भक्ती. सांगण्याचं तात्पर्य मूर्तीपूजा आपल्याकडे फार महत्त्वाची आहे. त्याचे नियम आहेत. त्याचे नियम असे 8 इंचापेक्षा जी लहान मूर्ती असते तिच्या नियमात आणि 8 इंचाच्या वरच्या मूर्तीच्या नियमात पूजेत काय आहे फरक आहे. 8 इंचाच्या वर चल प्रतिष्ठापना करता येत नाही. जी लहान असते तिची चल प्रतिष्ठापना करता येते किंवा काय असेल ते एवढं काही मला बारीक यातलं माहिती नाही. पण नियम जास्त आहेत. मग अर्चविग्रह आपल्याकडे फार महत्त्वाचा आहे. मूर्तीपूजा आपल्याकडे फार महत्त्वाची आहे. मगाचा जो विषय होता ज्याचं मी सुतोवाचक केलं होतं पण विस्तार मला करायचा आहे आणि मगच अभंगात प्रवेश करायचा आहे की या 4 विग्रहातला सगुण निर्गुण निराकार सगुण निराकार सगुण साकार आणि अर्चविग्रह या चारीलाही परब्रह्मत्व आपल्याकडे प्रमाणानं सिद्ध करता येतं. कसं करता येतं पहा. म्हणजे निर्गुण निराकार तो परब्रह्म आहे त्यात काही शंकाच नाही. सगुण निराकार ईश्वर यालाही परब्रह्मता कशी आहे? जेव्हा श्रुती मातेला ज्या त्या परब्रह्म तत्वाचं तटस्थ लक्षण सांगावं लागतं तेव्हा श्रुती मातेला सुद्धा इप्सित असणारं तत्व हे सगुण निराकारच असतं. यतोवायी मानी भूतानी जायंते येन जातानी जिवंती असं जेव्हा श्रुती माता म्हणते तेव्हा तिला इप्सित असणारं तत्व कोणतं असतं? तर ते सगुण निराकारच असतं. आपल्याकडे सगुण साकाराला परब्रह्मत्व दिलेलं आहे. आचार्यांनी प्रबोध सुधाकरामध्ये अभ्युपेत परिहार या नियमाला धरून अभिउपेत परिहार म्हणजे शंका आपणच निर्माण करायची आणि त्याचा परिहार आपणच करायचा ह्याला अभ्युपेत परिहाराची भाषा म्हणतात. म्हणजे
ज्ञान तुकोबऱ्याच्या भाषेतला अभ्युपेत परिहार सांगायचा ठरला तर, अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. म्हणजे उत्तर आहे देवच आहे वादसने. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, आचार्यांनी खूप गोड पूर्वपक्ष करून त्याचा विचार आपल्याला प्रबोध सुधाकरामध्ये करून दिलेला आहे. शंका निर्माण केली म्हणजे भगवान कृष्णाला परब्रह्म तुम्ही कसं काय म्हणता हो, त्याला परब्रह्मता नाही दे आणता येत. म्हणजे का बरं, पूर्वपक्षामध्ये चार विकल्प मांडले त्यांनी. ननु सगुण हा पहिला विकल्प मांडला, तो सगुण आहे, गुणाने युक्त दिसतो. ननु सगुण हा तथे दे एक देशादी वासष्ट मधले दोन विकल्प राहिले, आठवतो जरा भजन करा. विठ्ठला 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 ननु सगुण हा, तो गुण सगुण दिसतो म्हणून त्याला परब्रह्म म्हणता येणार नाही. दृश्य तनु, त्याचे तनु डोळ्याचा विषय बनते म्हणून त्याला तत्व परब्रह्मत्व येत नाही. दृश्य तनु हो तथ एक देशादि वासष्ट, तो एक देशी दिसतो म्हणून त्याला परब्रह्मत्व मध्ये येता येत नाही. आणि चौथा विकल्प त्याने मांडला, प्राकृतवत राग द्वेष युत हा, प्राकृतासारखा तो राग आणि द्वेषानं काय आहे, युक्त आहे. चला ननु सगुण हा, गुणानं युक्त तो दिसून येतो. कधी कधी तो चौर्यादी क्रिया करतो, हे तमोगुणादी क्रिया दिसतात. जेव्हा गोपिकांची छेड काढतो तेव्हा ती रजोगुणी क्रिया दिसते, जेव्हा तो गीतेचा उपदेश करतो तेव्हा सत्वगुणी क्रिया दिसून येते. मग कृष्ण तर गुणात अडकलेला आहे. स कथम भवेत परमात्मा प्राकृतवत राग रोषयुत हा, स कथम भवेत परमात्मा, तो परमात्मा कसा होईल असा पूर्वपक्ष आहे. स्वतः आचार्यांनीच निर्माण केलेला आहे. कदाचित द्वैती लोकांचा आपलं कोणाचा तसा आक्षेप असेल, तो कोणत्या ग्रंथात असेल त्याला मला माहीत नाही, पण आचार्याने प्रभू सुधाकरात स्वतः निर्माण केलेला आहे. ननु सगुण हा, तो गुणाने युक्त आहे, त्याला परब्रह्मत्व कसं येईल. दृश्य तनु, तो डोळ्याने दिसतो, त्याला परब्रह्मत्व कसं, परब्रह्मत्व कसं म्हणता येईल. परत एक देशादी वासष्ट, तो एक देशी आहे. मथुरे जन्माला काय येतो, त्याला गोकुळात नेऊन सोडलं काय जातं, एक देशी आहे. आणि प्राकृतासारखा राग रोषणयुक्त आहे, गोपिकांची सेवा करतो. म्हणजे त्याच्या लीला जर पाहायच्या ठरल्या तर शिशुपालाला द्वेषाने मारतो आणि अर्जुनाचं पालन करतो, म्हणजे राग रोषणयुक्त आहे की नाही. पण आचार्यांनी उत्तर फार गोड दिले, हे चारही विकल्प त्या सगुण निग्रहाच्या सगुण साकार असणाऱ्या कृष्णाच्या ठिकाणी करता येत नाही. कृष्णच तू भगवान स्वयं, ते स्वयं भगवानच आहेत. म्हणजे कसं नाही, त्यांना सगुण म्हणता येणार नाही. आचार्याने दिलेला विकल्प असा आहे, उत्तर असं आहे. एके दिवशी यशोदा मंथन करते आणि कृष्ण धावत जाऊन रविदोर पकडतो. यशोदा झिडकारते, भगवान चिडतात आणि घरातले डेरे फोडतात. डेरे फोडल्यानंतर भगवान पुढे पळतात, यशोदा चिडलेली आहे आणि पाठीमागे यशोदा काठी घेऊन लागलेली आहे. थांबच थांबच, आता बघतेस तुला. यशोदा धावते, धावत असताना अनेक प्रकारच्या विद्वानांनी अनेक प्रकारचे भाव या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. मग भगवान पळत होते तर भूमी तापलेली होती, यशोदेला त्या भगवंताचं दुःख पावलं गेलं नाही. आणि यशोदा म्हणते, ओ नीतम यदि नवनीतम, नीतम नीतत नीतम नीतम तेन किम, नीतम यदि नवनीतम, काय गोड श्लेष आहे. नीतम नेला असेल, यदि जर नवनीतम, तर नीतम नीतम तेन किम. अरे नेलं तर नेलं कृष्णा, पण आतप तापितो भूमो माधव माधाव. खूप गोड भावे, माधव माधाव. अरे अरे कृष्णा, लोणी चोरलंस ना बाळा, चोरू दे रे, जाऊ दे रे, पण तू पळतोस ना, पळतोस ना, ती तापलेली भूमी जेव्हा तुझ्या पायाला लागते तेव्हा मला त्रास होतो रे, जाऊ दे, मी तुला काही करणार नाही, थांब. तरी भगवान थांबले नाही. किती पळाले भगवान, यशोदेच्या डोक्यावरचं कुंकू गालावर आलं,
आणि डोक्याला बांधलेला गजरा त्याची फुलं मोकळी झाली एवढी यशोदा धावली. शेवटी भगवंताला ते भगवंतानं सापडवून घेतलेलं ह्या शब्दाकडे लक्ष असू द्या. आणि जेव्हा बांधायला लागले तेव्हा दोन बोट ते दोर कमी पडत होता सर्वांना माहिती आहे. त्याच्यावर अनेक छटा ज्या आहेत भावछटा, त्यातली एक भावछटा अशी आहे दोन बोट ते दोर का कमी पडत होते, कारण दोरीला संस्कृतमध्ये गुण म्हटलेला आहे. भगवंतानं त्याच्यातून दाखवलं की ऐक आई, मी गुणात जरी दिसलो असलो तर मी गुणात न अडकणारा आहे, न नुस गुण हा विकल्पाचा विच्छेद झाला. नाही तो सगुण नाही, ज्ञानोबऱ्याच्याला ओवी बाबा. हा मूर्ताचे नि मिळे मूर्तचे उनी खेळे, परी अमूर्तपण न मिळे दादुल्याचे. त्याचं अमूर्तपण मिळत नाही, गुणामध्ये अडकला जात नाही, बांधला जात नाही, ननु सगुण हा संपलं. दृश्यतनु हो म्हणून डोळ्याने दिसतो, डोळ्याने दिसतो कशावर, डोळ्याने दिसतो सगळ्याला थोडीच दिसतो. आचार्याने दिलेलं उदाहरण आहे विश्वरूप दर्शनाच्या वेळेला अर्जुनाला कुठं दिसलं ते रूप, दिव्य दृष्टी द्यावी लागली तेव्हा. पण अजून एक चिंतन करत असताना एका विद्वानाने अजून एक याला एक संगती लावून, आचार्यांनी विश्वरूपाची लावून दिली पण एका विद्वानाने अजून एक लावून दिली काय, जेव्हा रासक्रीडा परमात्म्याची चालू झाली तेव्हा त्रैलोक्यातले देव येत होते ती रासलीला पाहिला, पण ज्या ज्या स्त्री देवता होत्या त्यांना कृष्ण दिसायचा पण पुरुष देवतेनं दिसत नव्हता. तो जर दृश्यतनू असता तर सगळ्यांना दिसला असता, पण सगळ्याला कुठे दिसतो म्हणतो दृश्यतनू हो नाही. एक देशा दिवास नाही म्हणजे का, त्याची अनेक ठिकाणी व्याप्ती आहे. याला उदाहरण आचार्याने दिलेलं आहे ते एक देतो आणि मला एक सापडलं ते एक देतो बाबाजी. आचार्याने कोणतं दिलं, आचार्याने दिलं जेव्हा अक्रूर भगवंताला आणण्याकरता मथुरेतून गोकुळात आले, आल्यानंतर परमात्म्याचे ती शंख चक्र गदा पद्मयुक्त असे पावलाचे ठसे दिसले, अंतकरणामध्ये अक्रूरजीला भाव निर्माण झाला, गेले भगवंताला घेतलं निघाले, स्नान करण्याकरता यमुनाच्या डोहामध्ये गेले, बुडी मारली तर पाण्यातही त्यांना देव दिसायचा आणि व रथातही देव दिसायचा. एक देशादिवास असते तर अक्रूरासारख्या महान भगवत भक्ताला दोन ठिकाणी दर्शन झालं असतं का, नाही. म्हणून एखादी देशवास नाही. आणि सगळ्यात गोड उदाहरण तुम्हाला पटेल असं उदाहरण देतो. एकदा नारद वैकुंठा देवाकडे गेले. कोण, नारद. देवा म्हणे काय, म्हणे हातानं कपडे धुवायचा फार कंटाळा आलाय आता. देव म्हणले मग हे कपडे धुण्याचं मिशन घेऊन देऊ का, तसं नाही देवा, मधुकरी मागायला शोभत नाही आणि हातानं करून खाता येत नाही, पोटाची मारा मारे. म्हणे मग काय मेचा डब्बा लावून देऊ का, देवा तुमच्या लक्षात कसं येत नाही. देवा घरामध्ये आता इतकी घाण असते स्वच्छ करायलाही कोणी नाही, म्हणे एखादी मोलकरीला लावून देऊ का, हां देवा तुमच्या लक्षात कसं येत नाही. मग नारदा तुमचं म्हणणं तरी काय आहे, माझं म्हणणं सांगू देवा, मला एक असं मिशन पाहिजे ते माझ्या आधी उठलं पाहिजे, ऐकताय ना, हां ते माझ्या आधी उठलं पाहिजे, ते माझ्या आंघोळीचं पाणी ठेवलं पाहिजे, आंघोळीचं पाणी काढलं पाहिजे, माझे कपडे धुतले पाहिजे, माझा स्वयंपाक केला पाहिजे, मला वाढलं पाहिजे, वाढल्यानंतर माझं ताट उचललं पाहिजे, धुवून स्वच्छ ठेवलं पाहिजे, माझी सेवा केली पाहिजे, असं मला मिशन पाहिजे. असं मिशन आहे का बोला की, असं मिशन आहे का, का तुमचं मिशन असं नाही. काय काय लोकांचं मिशन असं नाही महाराज. म्हणजे नारदा तुमचं म्हणणं काय, काय म्हणजे देवा आम्हाला लग्न करायचंय. वा 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 वा, फुगा फोडण्याच्या दोन पद्धती आहेत. फुग्याला काटा टोचलं की फुगा फटकन फुटतो, आणि तसं जर फोडा वाटत तर हवा मारत राहा फुगा फुटतो. काटा टोचून फोडलेला फुगा त्रासदायक असतो, पण हवा मारत फोडलेला फुगा हा जरा सुखकर असतो. भगवान विष्णूची पद्धत काटा टोचून फुगा फोडायची नाही आहे, पंप मारून फुगा फोडायची पद्धत आहे. वा 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 नारदा, तुमच्यासारख्या भगवत भक्तांनी लग्न करणं म्हणजे शुद्ध बीजा पोटी हळफळे रसाळ गोमटी. जर तुमच्यासारख्या हरिभक्तानं जर लग्न केलं तर अशीच संतती निर्माण होईल, सध्या तरी असं दिसत नाही आहे. म्हणजे कारणाचा अन्वय सहचार आणि कारणाचा व्यतिरेक सहचार.
पण विरोचनाच्या पुढे प्रल्हाद येतो, है ना, आणि प्रल्हादाच्या पुढे वेण येतो. अवघडे चला, वा वा नारदा. मग नारदा पाहिली का एखादी कुठं? नाही नाही देवा, ते तुम्हीच पाहिजे. पण ठीक आहे, आता लग्नाच्या तिथे येतीलच, अनेक ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता जावंच लागतं. लक्ष ठेवतो, बघतो एखादी, करून टाकूया उन्हाळ्यात. नारदजी म्हणले, देवा बघायची काय गरज आहे? म्हणजे नारदा तुमचं म्हणणं काय आहे? नाही देवा, तुम्हाला तरी 16,108 काय करायचं? तुम्हाला तरी 16,108 काय करायचा? देव म्हणले, याचा दरोडा आहे पण चावडीवरच. न कळे व माव मुनी मागे एकी अंतोरी. तुकोबरांनी ह्या लिलेचं काय केलेलं आहे वर्णन. आता पहा, भगवान शिवजी आणि भगवान विष्णू यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य पाहताना खरं तर संत वाङ्मयात शिवजीलाही भोळं म्हटलंय, शिव भोळा चक्रवर्ती. आणि भगवान विष्णूलाही भोळं म्हटलंय, तो का म्हणे भोळी आणि विठ्ठल कृपेची भोवळी. दोघंही भोळे आहेत महाराज, पण दोघांच्या भोळेपणात फरक आहे. हा नावाचा भोळा आहे आणि शिवजी खरंच भोळे आहेत. कारण ह्या उदाहरणावरून पहा, एक भक्त जसा यांना बायको मागायला आला नारद, तसा एक भक्त त्यांनाही बायको मागायला गेला होता. रावण मागो गेला पार्वती कारणे, देताना म्हणे एकेन द्यावे, शिवजीनं देऊनही टाकली. पण हा बाबा नाही तर म्हणला, नाही दिली तर नाही. असे भोळ्यांची संख्या जास्त झाली आहे सध्या. नाहीतर म्हणत नाहीत आणि देत तर नाहीत. मी तारका म्हणतोय हो. बाबा आपले चार वर्गीकरण आहे, काहीच न घेणारा, दिलं तेवढं घेणारा, ठरवूनच घेणारा, ठर आणि चौथा वर्ग लय भामटाय आपल्यात. ठरवत तर नाही आणि जिथं नाही तिथं जात बी नाही. विठ्ठला 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 असो, चला असो ज्याचे त्याचे माथा. मुद्दा सांगत होतो, विषय असा आहे, देवा तुम्हीच द्या ना तुमची एक. भगवान म्हणजे ठीक आहे नारदा, मी जरूर देईल, पण एक माझी अट आहे. इथून क्रमाने 16,108 माझे महाल आहेत, ज्या महालात मी नाही ती घेऊन जा. नारदाने धोत्राचा चोंगा असा धरला, धराबर एकदा बाई तसा विना ह्या कोपऱ्यात धरला आणि चिंग चिंग चिंगाट. आम्ही झिंग झिंग झिंगाट नाही म्हणलो, तुम्ही हसता का चला? नारदजी पळत सुटले. रुक्मिणी रुक्मिणी रुक्मिणी, देव कुठे आहेत? हे काय स्नान करतायत? सत्यभामे सत्यभामे, देव कुठे आहेत? हे काय धोतर नेसत आहेत? जामवंती नित्यनेम चालू आहे. मित्रविंदा इथं नाश्ता चालू आहे. लक्ष्मणा इथं बारसं चालू आहे. एकला जेथे तेथे 16,000 घरी. मग मला सांगा, नारदासारख्या महात्म्याला एका वेळी एवढ्या ठिकाणी देवाचं दर्शन घेत होतं, मग त्याला एक देशाधिवास म्हणता येईल का? म्हणजे एक देशाधिवासष्ट सकतम भवेत परमात्मा, असं नाही भवेत, त्याला परब्रह्मता आहे. चला, आमच्याकडे सगुण साकाराला सुद्धा परब्रह्मता आहे हे आपण आचार्यांच्या वचनानं सिद्ध केलं. पुढचा मुद्दा थोडा जड आहे, पण भक्तिशास्त्रामध्ये ते मानलेलं आहे, संत वाङ्मयाचा त्याला प्रबल आधार आहे. म्हणून आमच्याकडे आर्च विग्रहालाही परब्रह्मता आहे. आचार्यांपासूनच सुरुवात आपण करू. आपल्या सगळ्यांचा आराध्य असणारा आचार्य आर्च विग्रह म्हणजे पंढरपूरला आहे. आणि त्या विग्रहाच्या बाबतीत स्वतः आचार्यांचं काय मत आहे? परब्रह्मलिंगम. आचार्य त्यांना काय आचार्य काय म्हणतात? भजे पांडुरंगम. ते परब्रह्माचं काय आहे? लिंग आहे, चिन्ह आहे. परब्रह्मलिंगम परब्रह्माचं लिंग आहे म्हणजे काय आहे? परब्रह्म स्वरूपच आहे. आकाशस्थ लिंगात असं एक ब्रह्मसूत्रामध्ये एक अधिकरण आहे. कशावरून? खम ब्रह्म अशी श्रुतीमाता म्हटली. श्रुतीमातेने आकाशाला सुद्धा काय दिलेलं आहे? ब्रह्मत्व दिलेलं आहे. खम ब्रह्म श्रुतीमाता म्हणते. त्याच्यावर सूत्र आहे आकाशस्थ लिंगात. मला ब्रह्मसूत्र सगळं नाही झालं बरं बाबाजी. उगा वजन पाडण्यापुरते चारतान अधिकरणं पाहिलेले आहेत. वजन पाडण्यापुरते नाही, ज्या विषयाची जिज्ञासा निर्माण झाली त्या ते विषय जाऊन सद्गुरूकडून हाताळून घेतलेले आहेत. एवढंच आहे आकाशस्थ लिंगात. आकाश त्याचं लिंग आहे. तसंच परब्रह्मलिंगम परब्रह्माचं ते चिन्ह आहे.
उलट पक्षी जगद्गुरु तुकोबारेसारख्या महात्म्याचं मत आहे म्हणे विठ्ठल ब्रह्म नोहे त्याचे बोल न ऐकावे. आचार्य प्रवर ज्ञानोपराय म्हणतात नेनो ब्रह्म मार्ग चुकले पुढे झाकुनी पंढरी आले नाही उघडे पंढरीशी आले. उघडे आले म्हणजे काय आले उघडे आले म्हणजे एरवी आकाराला येण्याकरता त्याला मायावृत्त होऊन यावं लागतं इथं मायेचं आवरण न घेता आलं म्हणजे आमच्याकडे आर्चविग्रहाला सुद्धा परब्रह्मता आहे अशी स्थिती आहे. पण त्या आर्चविग्रहाच्या पूजनेची सुरुवात यथा देहे तथा देवे इथून सुरुवात करून तर तोन मी वेगळं नाही या भूमिकेपर्यंत तो विचार आहे आर्चविग्रह. पण आर्चविग्रह आपल्याकडे आहे मग तो आर्चविग्रह देवाचा संतांचा बसवण्याची आपल्याकडे पद्धत आहे. नांदगावकरांनी मोठ्या श्रद्धेने मोठ्या प्रेमाने या ठिकाणी सावता महाराजाच्या रूपाने संत आणि पंढरीनाथाच्या रूपाने देव अशी देवभक्ताची आर्चविग्रह म्हणजे पूजा विग्रह शैली म्हणजे त्यांगाने या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे. आज ती झालेली आहे. आत्ताच मी येताना मंदिरात जाऊन आलेलो आहे आणि आल्यानंतर ते पाहिलं मी आणि एवढी सुंदर मूर्ती आणि त्या मंदिराचं जे वातावरण तयार केलं आहे तेही अप्रतिम वादच नाही अप्रतिम जोड नाही दादा याला वादच नाही. कारण काय नुसत्या मूर्त्या बसवणं महत्त्वाचं नाही आहे त्याच्या बाजूला असणारी तेवढी प्रसन्नताही पाहिजे. पण आपल्याकडे मंदिर शब्दाचा विचार सांगताना सांगितलं जातं तिथं मंगलता पाहिजे तिथं दिव्यता पाहिजे तिथं रमणीयता पाहिजे. काही गोष्टी भौतिकतेने येतात तर काही मांगल्य ते साधनेनं तिथं निर्माण करावं लागतं. मग भौतिकतेच्या दृष्टीने कुठेच आता कमी पडलेले नाहीत. पांडुरंगाची मूर्ती आहे सावता महाराजाची मूर्ती आहे पण समितीतल्या आहेत ना मंडळी माझ्यासमोर त्या तिन्ही मूर्त्या मी न्याळून पाहिल्या तिन्ही मूर्त्या न्याळून पाहिल्या जो जो 10 मिनटं मी उभा होतो. पण त्या मूर्त्यांमध्ये एक दोष राहिला आहे तो दोष तुमच्या लक्षात कसा आला नाही हाच मला प्रश्न पडला आहे. फार महत्त्वाचा दोष आहे तो आता पुढे निघेल न निघेल असा प्रश्नच आहे. खरं तर मूर्त्या पाहिल्या होत्या बुवा तुम्ही सांगायला पाहिजे होतं. फार महत्त्वाचा दोष राहिला त्या मूर्त्यांमध्ये. ब्राह्मणकर महाराजांनी दिल्यात त्या मूर्त्या असं मी ऐकू नये तरी दोष नव्हता राहिला पाहिजे. अवघड आहे बरं आता ते शक्य नाही काढणं काढला तर पहा अवघड आहे. त्या मूर्त्यामध्ये एकच दोष आहे त्या मूर्त्या आपल्यासोबत बोलत नाहीत. पण एक सांगू का साधना जर केली ना तेवढ्या प्रेमाने त्याची सेवा केली ना जो नामदेवासोबत जेवला खाल्ला पिला तो आपल्यासोबत का बोलणार नाही. आणि हा दोष काढण्याकरताच हा सर्व प्रपंच आहे ध्यानात ठेवा. आता मला निळोबराचे एक चरण सांगायचे बाबा ना अभंगात प्रवेश करायचा आहे. निळोबराच्या एका गवळणीमध्ये ऐका समितीवाले ऐका मंदिर बांधण्याकरता अनेक कष्ट पडले असतील. मंदिर उभं झालंय झळझळी तो पितळ सळा नाही आहे झळझळी तर तांबे सळा नाही आहे सोन सळा आहे सोन सळा. किती तोळे कुठे गेले पापा 30 का 35 तोळे सोनं वापरलंय कळसा करता सोन सळा आहे. हे खरं सांगू का आत्तापर्यंत केलं हे सोपं आहे पण ह्याच्या पुढचं अवघड आहे. आणि जे करणं काय आहे गरजेचं आहे. 1,00,000 रुपयाची देणगी देणारे अनेक भेटतील पण त्या देवतेची पूजा करणारे भेटले पाहिजे. बोलल या विषयात मी या विषयात बोलतो. मला वाटतं परवा दिवशीपर्यंत धान्याधिवास जलाधिवास त्याच्यात प्राण आहूत म्हणजे मूर्ती प्राणप्रतिष्ठा करत असताना ओंकार प्रणवाचा उच्चार महावाक्याचा उच्चार ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत तो एक दगड होता पण आता तो दगड राहिलेला नाही त्याच्यात प्राण प्रतिष्ठित झालेले आहेत. मग नियम एक आहे प्राणवाहनाला जे जे लागतं ते त्या विग्रहासोबत करणं हे आपलं काय आहे कर्तव्य आहे. खरं सांगा तुम्हाला वाटतं की नाही आपली खोली स्वच्छ असावी बोला की वाटतं की नाही. मग त्याला नाही वाटणार का त्याचं मंदिर स्वच्छ असावं. आपल्याला वाटतं की नाही दिवसातून एकदा तरी आंघोळ असावी
मग त्याला रोज अभिषेक असला पाहिजे की नाही? आपल्याला वाटतं की नाही रोज स्वच्छ धुतलेले कपडे असावे, रोज त्यांना कपडे घातले पाहिजे की नाही? आपल्याला वाटतं का नाही दिवसातून निदान दोनदा तरी, राहिलं एकदा, नैवेद्य झाला पाहिजे की नाही? आपल्याला वाटतं की नाही वर्षातून आपला एखादा उत्सव, तसा त्याचा एकतरी उत्सव झाला पाहिजे? स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हेच परमसेवा. आपल्याला मनाला जसं वाटतं तसं कोणी वागला की आपण प्रसन्न होतो, तसं त्याच्या मनाला वाटेल तसे उपचार झाले तर नक्कीच तोही प्रसन्न होईल. आता पुढचं अवघड आहे, हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि हे करण्याकरता कोण येणार आहे? आचार्य श्री एवढा व्याप सोडून तुमच्या कार्याकरता आज आले, रोज येऊ नाही शकणार, रोज येतील नाही. आज आले हेच आपल्या नांदगावकरांचं काय आहे? भाग्य आहे. येणार नाही, तुम्हाला मार्गदर्शन करणारे रोज येणार नाही. हे सगळं आता तुम्हाला करायचं. एक गवळण सांगतो आणि विषय पूर्णत्वाकडे नेतो. त्या गवळणी आपसात चर्चा करतात, ए सखी, नव्हता काळा गोरा खुजा ना ठेंग ना, स्वरूप सुंदर ना आंधळा देख ना, जीव शिव कैसी यासी भावना. प्रत्येक पदाचा विस्तार करायला मला वेळ नाही. पंचभौतिक न नेने पंच प्राणाव, नव्हता मन बुद्धी इंद्रियाचा मेळा. पुढे ऐका लक्ष देऊन, कार्य कर्तृत्व हा कारणा वेगळा, येणे जाणे असी नव्हते कोण्या काळा, तोच आला या नांदगावच्या रावळा. ती काय म्हणते? तोच आला या नंदाच्या रावळा. आपण काय म्हणायचं? तोच आला या नांदगावच्या रावळा. अग अग, जो काळा नाही, गोरा नाही, खोजा नाही, ठेंगणा नाही, येणं नाही, जाणं नाही, तदय जती तन्नय जती तद्दूरे तदंतिके, असं तत्व आकाराला आलं, हो नंदाच्या रावळ्याला आलं, हो. आता आपण काय केलं पाहिजे? काय निळोप भरायचे गोड शब्द आहेत सखी, ऐक. आता यासी जीवे भावे धरा घाला मिट्या, आयशा गवळ नेत्या बोलती गोरट्या, निळ. अग ऐकलं का? आता याला जीवाभावानं मिठी घातली पाहिजे. जीवाभावानं मिठी म्हणजे काय? डोळ्यानं त्याला पाहिलं पाहिजे, कानानं त्याला ऐकलं पाहिजे, हातानं त्याचे चरण संवाहन केले पाहिजे, पायानं दिवसातून एकदा तरी मंदिरात आलं पाहिजे. मी तर नांदगावकरांना सांगेन, तुमच्या घरी पाहुणे आले की आधी म्हणत जा कुठून आले पाहुणे. हां, आमच्या गावची मंदिरं पाहिले का तुम्ही? नांदेश्वराचं मंदिर पाहिलं का? सावता महाराजाचं मंदिर पाहिलं का? आणि नाही जर म्हटले ना त्यांना चहा सुद्धा पाजायचं नाही, आधी दर्शनाला आणायचं. हे केलं पाहिजे, ही भावना निर्माण झाली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे. म्हणून रोज इथं दर्शनाला आलं पाहिजे, मंदिराची रोज पूजा झाली पाहिजे, देवाचा रोज नित्य अभिषेक झाला पाहिजे. जे तुम्हाला शक्य असेल पंचोपचारापासून ते 108 उपचारापर्यंत त्याची पूजा झाली पाहिजे, त्याचा उत्सव झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याचं पावित्र्य राखता आलं पाहिजे. आणि मग अशुची अवस्थेमध्ये जर त्या विग्रहाला स्पर्श झाला तर त्याच्यात आहुत केलेलं प्राण ह्याचं निर्गमनही होऊ शकतं. मला वाटतं भागवताच्या महात्म्यात शौनकाने सुतांना विचारलंय, तीर्थाचं तेज कुठं गेलं, साधनातलं तेज कुठं गेलं? तेव्हा विचार सांगत असताना स्वतःने सांगितलंय, श्लोक उपस्थित नाही, संहिता उपस्थित नाही स्वामीजी, पण भाव उपस्थित आहे मला. विषय लंपट माणसं क्षेत्रात राहायला गेली म्हणून त्यामुळे तीर्थातलं तेज गेलं, आणि अनाधिकारी माणसं साधना करायला लागली म्हणून साधनातलं तेज गेलं. म्हणून नको ती माणसं त्या विग्रहाला स्पर्श करू लागली म्हणून त्या विग्रहातलं सुद्धा काय गेलं? जातं तेज जातं. पण मी आवर्जून सांगू इच्छितो, माझं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे मत मांडण्याचं, स्पर्श दर्शनाच्या मी विरोधात आहे. खरं तर एवढ्या मोठ्या महात्म्यासोबत पंढरीबा मी बोला नाही पाहिजे, पण बोलतो की स्पर्श दर्शनाच्या वैयक्तिक मी काय आहे? विरोधात. ठीक आहे, खरं तर शैव उपासनेमध्ये आपण जेवढी शुचिता पाळतो, पण त्र्यंबकेश्वरला शुचिर्भूत अवस्थेत गेल्याशिवाय स्पर्श दर्शन नाही.
अनेक ठिकाणी. आणि मला या बाबतीत दक्षिणेतली मंदिरं फार आवडतात, 15 फूट 20 फूट. कारण ज्या दिवशी देवाला वाटेल याची लायकी माझ्याजवळ येण्याची आहे, तेव्हा किती जरी पुजाऱ्यांनी अडवलं तर देव तुम्हाला जवळ घेणार आहे. उदयनाचार्याचं उदाहरण आपल्याकडे आहे. रात्री 12 वाजता दरवाजे उघडतात आमच्या उदयनाचार्यासाठी, त्या अधिकार प्राप्त झाल्यानंतर. पण स्पर्श दर्शन नसावं. सकाळची एक पूजा झाली, पर आपल्याला महाराज गंमत एक आहे, स्पर्श दर्शन जर दिलं ना, स्पर्श दर्शन, त्या देवाचा गंध नीट ठेवत नाही तो या बाया. पंढरपूरला जेव्हा प्रक्षाळ पूजा होते तेव्हा मंदिरामध्ये भिंतीला चिटकलेला पेढा 2 क्विंटल निघतो. त्या मूर्तीच्या नाकात पेढा, तोंडात पेढा. म्हणून मी समितीला आवर्जून सांगेन की दर्शन स्पर्श ठेवू नका. माझं वैयक्तिक मत बरं बाबा, वैयक्तिक. शेवटी तुम्ही काय ठरवलं ते तुम्ही ठरवा, पण माझं मत सांगतो. आता ऐका, मूर्ती आली, देव आला, आता यासी जीवे भावे धरा घाला मिठ्या. आयशा गवळणी त्या बोलती गोरट्या, कोणी कोणी निळा मने आवग्या, मिळून लहान मोठ्या, पण याशी चुकती त्या अभाग्या करंट्या. हो अशी स्थिती आहे. आता तो देव, अरे बापरे, तो देव आलेला आहे, सिंहासनावर विराजित झालेला आहे, पण तरीही अजून बऱ्याच लोकाला याची जाण नाही आहे. ती जाण करून देण्याकरता आज जगद्गुरु तुकोबा राय हात वर करून एक जाण करून देत आहेत. अभंगाचं पहिलं चरण. उभारेला हात, उभारेला हात, सिंहासनावर बसलेत, देव आलेले आहेत, असा हात वर करून जगद्गुरु तुकोबारायांचा आपल्याला जगी जाणविली मात. जगाला जाण निर्माण करून देण्याकरता संतांचा विचार आहे, अवतार आहे. जगामध्ये ज्ञान वाढावं, साधना कळावी, साधन कळावं, साध्य कळावं, अधिकार कळावा, म्हणून संत ही जाण आपल्याला करून देतात. मन इथे एक पहिला शब्द आहे, उभारीला हात, हात वर केला आहे. का बरं? त्याचे कारण आहे, जेव्हा जाणीव करून दिली जाते त्यात अंतराचं महत्त्व असतं. तुम्ही आता माझ्याजवळ, बाबा तब्येत बरी आहे का, एवढंच बोललं लागतं. आता गणेश महाराज जरा लांब आहेत, गणेश महाराज बरे आहेत का, म्हणू लागतो. ओ भाऊ बरे आहेत का, लांब असल्यामुळे. आणि जेव्हा आवाजाच्या कक्षेत, ए रामभाऊ, ए रामभाऊ इकडे, तरी पण हात म्हणजे अंतर असलं की हात वर करावा लागतो. तुकाराम महाराजाला जाण करत असताना हात वर का करावा लागला, एक कारण आहे, समाजातलं संतातलं अंतर. जेव्हा निश्चय असतो तेव्हा एकदा हात वर केला जातो. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी हरिमुखे मना, तिस काय आसोनी संसारी वेद असुनी संसारी जेवे युग करी वेद शास्त्र उभारी बाया सदा. इथं निश्चया करता हात वर आहे, निश्चयाने जाण
आणि दुसरी अंतरे जाण. संतातन आपल्यात कोणतं अंतर आहे? सगळ्यात महत्त्वाचं अंतर आहे आपली काना वचनाच्या भेटीचं अंतर नाही वाढलेलं राहिलेलं, पण अनुष्ठानाचं अंतर आहे. लोक संतांचं ऐकतात पण ऐकत नाही. ऐकताय ना तुम्ही तरी? एवढं तरी ऐका. संतांचं ऐकतात पण संतांचं ऐकत नाहीत. म्हणून समाजात आणि संतात पडलेलं अंतर आहे, कारण त्यांचं बोलणं परे होऊन परते घर त्या ठिकाणावरून आहे आणि आम्ही या जीवदशेत आहोत. एवढं मोठं अंतर आहे. म्हणून हे सांगण्याकरता हात वर करून उभारिला हात जगी जाणविले मात. जगी विशिष्टाला नाही, कैवल्य कनकाची आदाना, जो नकडसे थोरा साना, दृष्ट्याच्याही दर्शना पाढाऊ जो. सगळ्यांकरता जाण. आयसे जागविले दोन चार जण नाही, आयसे जागविले अवघे जण. सर्वांना जाण करून दिली. जाण काय करून दिली? देव बैसले सिंहासने. बाबा आता देव सिंहासनावर बसलेले आहेत. कोणत्या सिंहासनावर बसलेले आहेत? स्थूल रूपाने आता त्या सिंहासनावर बसलेले आहेत. आता त्या सिंहासनावरचा देव याही सिंहासनावर बसला पाहिजे. आता हृदय या फुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरुची, ह्या सिंहासनावर बसला पाहिजे. त्या सिंहासनावर बसलेला आहे. मग ठीक आहे, तो देव सिंहासनावर बसला आहे, पण आम्हाला फायदा काय? कारण प्रयोजन अनुदेश मंदापि न प्रवर्तते. प्रयोजनम अनुदेश म्हणजे त्याच्या जर प्रवेश प्रयोजनाचा उद्देश दिसला नाही तर मंदातला मंदसुद्धा व्यक्ती त्यात काय होत नाही? प्रवृत्त होत नाही. अरे बापा याची विशेषता आल्या याचका पुरे धनी. याच्याकडे जो जो याचक येतो त्याची धनी त्याची इच्छा पूर्ण होते. असं कोणते कोणती इच्छा? कोणती इच्छा करा. कधी कधी मला आता एक वाक्य श्रृंगारी काही बोलावं लागणार आहे. का बरं? आखानंद सरस्वतींनी एक संगती खूप गोड लावून दिली महाराज. भगवंतानी नऊ रसामध्ये लीला केल्या, ठीक आहे, नऊ रसात केल्या म्हणून रास म्हटलं जातं. त्याच्यात नऊही रसांचा काय आहे? अंतर्भाव आहे. उपदेश करताना शांत आहे. गोपिका जेव्हा छिन्न विछिन्न प्रकाराने करतात, रौद्र आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. तर शृंगार प्रधान आहे त्या रसात. देवाने शृंगार रस का निवडला? कधी कधी कीर्तना शृंगार का बोलावा लागतो? आता असं फिरवतो. त्याने उत्तर फार गोड दिलं. मला एक सांगा ज्ञानेश्वर भाऊ, एखादा माणूस विहिरीत पडलेला असला आणि त्याला जर काढायचं असेल तर कुठं उतरावं लागतं? बोला की. एखादा माणूस जर विहिरीत पडला असेल तर त्याला विहिरीच्या बाहेर काढायचं असेल तर काय करावं लागतं? विहिरीतच उतरावं लागतं. त्या तद्वत अखंडानंद सरस्वती म्हणतात, शृंगारात अडकलेला समाज जर शृंगारातून बाहेर काढायचा असेल तर शृंगारात उतरावंच लागेल. शृंगारात कोणती इच्छा? हो, आम्हाला राज्य मिळेल ना? विभीषणाला नाही का मिळालं? आम्हाला मुलं होतील ना? गोनायला नाही का झाली? बायको भेटेल ना? अर्जुनाच्या मनात नुसती इच्छा आली तरी सुद्धा त्याला बायकोचं सुख यानं दिलं. आल्या या चकासी पुरे धनी. महाराज देव सिंहासनावर आले, हो, आलेल्या याचकाला सगळ्यांना इच्छा पूर्ण करतील, हो, पण आम्ही तर काहीच नाही ना केलो त्याच्यासाठी. फुकट बरे करतील. आम्ही तर असं ऐकलेलं आहे, तपेविन दैवत दिदल्या विन प्राप्त. त्याला काहीतरी केल्याशिवाय तो काही देत नाही. आम्ही तर त्याची काही सेवा केलेली नाही. बाबा काळजी करू नका. एकाच्या काही वाढे उगवे बहुताचे कोडे. गाय फक्त वासरं करतात दूध देते पण जग तृप्त होतं. भगवंताने गीता अर्जुनाकरता सांगितली पण जगाला अर्जुन निमित्त कृत्य भगवान आह असं काहीतरी वचन आहे भाष्याच्या सुरुवातीला. निमित्त जाऊ द्या. ज्ञानोबराची उभ्या सांगतो ना, का गीतेचे हे दुभते वत्स करून ये पार्थाते दुभिन्नले जगापुरते श्रीकृष्ण गाय. किंवा पुंडलिक रायच्या बाबतीत आहे, पायाळाच्या गुन्हे पडले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले एकाच्या काय वाढे. म्हणून समितीने कष्ट केले, समितीला काही थोडे त्रास नाही झाले महाराज. अनेक सांगू काय, माणसाला एक कार्य करत असताना बाहेरच्या लोकाच्या पेक्षा आपल्या लोकाचा लई त्रास होतो. एकदा तात्यासोबत देवगिरीला गेलो, जगन्नाथ अण्णा होते तेव्हा. तात्याने सहज विचारलं, नाही अण्णा ने काय इथे रोज हरिपाट वगैरे चालतो का? अण्णा म्हणले, नाही मिशन चालू झालं होतं तेव्हा. नाही म्हणे मग, हां बरोबर आहे, इथं मुस्लिम समाज जास्त आहे त्यामुळे तुम्हाला उपक्रम चालवायला थोडं जड जात असेल. हां अण्णा एक वाक्य बोलले होते. अण्णा म्हटले, तात्या
मुस्लिम समाजानं मुस्लिम आहेत ते तर दूरच आहेत, वादच नाही, आपले त्याच्यापेक्षा दूर आहेत. किंवा घाटाचं उद्घाटन होत असताना किसन महाराज साखरे एक वाक्य बोलले होते. किसन महाराज साखरेंचं एक वाक्य होतं महाराज, हे घाटाचं काम चालू होतं ना तेव्हा किसन महाराज साखरे म्हटले होते, हे जे कार्य आहे ते केवळ देहू आळंदी विकास समितीचं नसून हे उभया वारकरी संप्रदायाचं आहे. माझी एक विनंती आहे, सर्वांनी यामध्ये तण मन धनाने सहकार्य करावं ही अपेक्षा आहे. ते नकळत थांबले, पुढे एक वाक्य बोलले, याच्या विरोधात कोणी महाराजांनी बोलू नये हे फार मोठं सहकार्य आहे. चांगलं काम होत असताना हे त्रास होतच असतात, म्हणून समितीने त्रास सहन केले. पण आता आपल्याकरता मंदिर आहे, आता समितीनेच रोज पूजा केली पाहिजे असं नाही आहे, समितीने सगळं केलं पाहिजे असं नाही, हे आता आपलं सुद्धा काय आहे, कर्तव्य आहे, हे ध्यानात ठेवा. एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. आणि मग महाराज तुम्हालाही उठावठेव करण्याची काय गरज आहे, तुम्ही काय भूमिकेने इथे आहात. महाराज म्हणतात, दोही ठाई तुका नाही पडू देत चुका, हा तुका दोही ठाई चुका पडू देत नाही. याचे मला दोन भाव सांगायचे आहेत, तत्पूर्वी एकदा देवाचं भजन करा. राहिलेल्या 5 मिनिटात तेवढे 2 भाव सांगून सेवेला पूर्ण विराम देतो. विडो बार याची जर या तुही टाई तुका नाही पडू देत चुका याच्यावर जर ओढताण करून आपल्याला अनेक भाव निर्माण करता येतील, पण प्रकरणाला साजेसा एकच भाव सांगतो आणि थांबतो. दोही टाई तुका नाही पडू देत चुका याचा हाही आपल्याला विचार करता येईल की आर्च विग्रहात आणि स्वरूपस्थितीत हा तुका कुठेच चुका पडू देत नाही हे करता येईल. पण या ठिकाणच्या प्रकरणाला संगती धरून एकच भाव सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. दोही थाई तुका नाही पडू देत चुका. लोकांनी विचारलं, महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता आता तो सिंहासनावर बसलेला आहे, चला सेवा करा, जा तिथपर्यंत तो तुमची इच्छा पूर्ण करेल, हे आम्हाला सांगता हो, पण त्यालाही काही सांगता की नाही, आम्ही येऊ, आम्ही आल्यानंतर आमचा अंगीकार करा. ते म्हणे, अरे आम्ही काही तसे नाही आहेत, आम्ही दोन्ही ठिकाणी जसं तुकोबर आहे, उठा उठा साधू संत उठा सकळ जन हे जसं म्हणतात, तथा उठा पांडुरंग आता दर्शन द्या सकळा हेही म्हणतात दोही ठाई तुका. म्हणजे इकडे लोकाला म्हणतात उठा चला, आणि तिकडे देवालय म्हणतात उठा चला, ह्याला म्हणतात चला, उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक, चला आपण दर्शनाला जाऊ. कोणाला म्हणतात? यांना म्हणतात, आपल्यालाही म्हणतात. आणि तिकडे जाऊन तिथंही जाऊन आपण दरवाज्यापर्यंत जातो न जातो तेवढ्यात पळत घरा, देवा उठा दारात आले दर्शन द्या. दोही ठाई तुका नाही पडू देत चुका. अरे बापांनो जसं तुम्ही जसे असाल तसे असाल, देवाकडे या. जसं तुम्हाला सांगतात तसे तुकोबाराय देवालाही सांगतात, मूढ पापी जैसे तैसे उतरे काशी लावणी दोही ठाई तुका. म्हणजे इकडून लोकांकडूनही चुकी होऊ देत नाही आणि देवाकडूनही चुकी होऊ देत नाही असा गोड दुवा ज्याला आमदार म्हणतात. आम जनतेचं आडीअडचणी जो सरकाराच्या दारात मांडतो त्याला आमदार म्हणतात. आम लोकांच्या आम जनतेच्या आडीअडचणी शासनाच्या दारात नेतो. शासन काय सुविधा आणतं
हे जसं आमदाराला समाजाला सांगावं लागतं, समाजाला कोणत्या सुविधा पाहिजे याची जाण शासनाला करून द्यावी लागते, अशी आमदाराची भूमिका असते असावी आहे म्हणण्याचं धाडस मी करत नाही. ही मधली भूमिका. तुकाराम महाराज म्हणतात मी चुका पडू देत नाही. म्हणून बापांनो आता माझं एवढंच म्हणणं आहे की सावता महाराज जे सावता सागर आहेत, प्रेमाचे आगर आहेत, माळ्याच्या घरामध्ये अवतार घेतलेला आहे, त्याच्या मातापित्याची धन्यता आहे, त्रैलोक्याचा दाता ज्यांनी हृदयात साठवलेला आहे, असे सावता महाराज आलेले आहेत. ज्या परमात्म्याने कुर्मदासासारख्यांना आपलंसं केलेलं आहे, एका कानोपात्रीसारख्या वेशेला आपलंसं केलेलं आहे, पुंडलिकासारख्या विषय लंपटाला आपलंसं केलेलं आहे, क्रूर असणाऱ्या बिदरच्या पाचासारख्याला भुरळ पाडलेली आहे, तोच या नंदाच्या रावळाला आलेला आहे. पण आता एकच करा, तुम्ही त्याची सेवा करा. हे आपल्याला जसं सांगतात तशी तुमच्यावर त्याची कृपा असावी हे देवालाही सांगतात. आता यात माझी भूमिका काय आहे एवढं सांगतो आणि थांबतो. माझी एवढीच भूमिका आहे, मंदिर एवढं सुंदर झालं आहे, आता आपण सेवा केली पाहिजे. मी असं अल्पबुद्धीने ऐकून आहे की कळस ब्रह्मचार्याच्या हाताने किंवा संन्याशाच्या हाताने का बसवतात, त्याच्याबद्दल मी असं ऐकून आहे. कदाचित ते विनोदा करताही कीर्तनकार सांगत असतील. असं असतं, ही मूर्ती प्रण प्रतिष्ठा झाली, ज्याच्या हाताने मूर्ती बसवली जाते कळस बसवला जातो. जर या मंदिरात काही त्रुटी राहिल्या तर ते दोष कळस बसवणाऱ्याकडे जातात, म्हणजे त्या देवतेचे रोज अक्षदा पूजा झाली नाही. पूजा झाल्यानंतर त्याचं जे निर्माल्य आहे त्याची व्यवस्थित व्यवस्था केली नाही. कारण निर्माल्याचंही आपल्याकडे महात्म्य आहे दादा, निर्माल्याचं सुद्धा आपल्याकडे काय आहे महात्म्य आहे. परंतु दुर्वासाच्या गळ्यातली माळ इंद्राने हत्तीच्या पायाखाली दिली तर त्याला काय पतन भोगावं लागलेलं आहे हे आपण भागवताच्या संबंधाने जाणून आहोत. निर्माल्याचं सुद्धा काय आपल्याकडे महात्म्य आहे. जोपर्यंत प्रभूच्या डोक्या हातात अंगावरचं निर्माल्य सुगंध घेऊन वंदन केल्याशिवाय टाकायला सुद्धा काय नाही आहे, परवानगी नाही आहे. त्या निर्माल्याच्या व्यवस्थेपासून देवाच्या अंगावरून पडणारं जे तीर्थ आहे ते तीर्थ पायाच्या खाली जाऊ नये ही दक्षता, त्याची नैवेद्य आरती पूजा ही दक्षता. याच्यात जर काही चुका घडल्या तर त्या कळस बसवणाऱ्यावर दोष जातो आणि त्याचं पाप असंही म्हणतात की त्याचा निर्वंश होतो. लोक असे हुशार कळसच हातच्या हाताने बसवतात ज्याला वंशच नाही. पाटेपोटे नाही कोणी. चला पण ऐका, मी सुद्धा दीक्षा अजून नैष्ठिक ब्रह्मचार्याची घेतलेली नाही आहे स्वामीजी, पण ब्रह्मचारी आश्रमातच अजून आहे, दीक्षा घेतलेली नाही पण ब्रह्मचारी आश्रमात. कधी कधी कळस बसवण्याचं भाग्य आम्हालाही प्राप्त होतं. पण मी आधी त्या संयोजकाला विचारत असतो, नैवेद्याची व्यवस्था झाली का, पूजेची व्यवस्था झाली का, दिवाबत्तीची व्यवस्था व्यवस्थित केली आहे का, निर्मल्याच्या विल्हेवाटाची योग्य व्यवस्था आहे का, ह्या सर्व गोष्टीची विचारणा तुम्ही केलेली आहे का, सर्व काळजी घेतलेली आहे का. हो मग बसू का आता कळस, तुझे देणे तुझ्या समोर पुणे पायी, निमित्त मात्र भव सव्यसाचे, मग कळस बसवायचं. कारण आपण एवढ्या भावनेने बसवतो आणि माफी मागून बोलतो ही समिती तसं नाही करणार. लोकांना जेवढा मंदिर बांधण्यात उत्साह असतो, ऐकताय ना, जेवढा मंदिर बांधण्यात उत्साह असतो तेवढा त्याच्या व्यवस्थेत उत्साह राहत नाही नंतर. पण तो राहिला पाहिजे, तो राहावा असं या समितीकडून अपेक्षा करतो. आणि एके दिवशी सावता महाराजांनी आपल्याला बोलावं, अरे आरण भेंडीचा मळा खुरपून कंटाळा आला आहे, आता नांदगावचाच मळा मला खुरपायचा आहे असं सावता महाराजांनी म्हणावं. पंढरीनाथाला सुद्धा वाटावं, आता पंढरीत नाही नांदगावात येऊन राहावं अशी सेवा सर्व नांदगावकर ग्रामस्थ मंडळी यांच्याकडून त्या देवाची व्हावी एवढी प्रार्थना करतो. एकदा देवाला सांगून आलो आहे, परत एकदा सांगतो, थोडंफार चुकलं तर सांभाळूनही घ्या, दोही ठाई तुका नाही पुढं देत चुका. ज्ञानेश्वर माऊली दराज माऊली तुका, दोही ठाई तुका, दोही ठाई तुका.
नाही पडो देत चुका, नाही पडो देत चुका, देव बैसले सुवासनी, देव बैसले सुवासनी, पडो देत चुका, देव आल्याच काशी पुरे धनी, आल्याच काशी पुरे धनी, देव बैसले सुवासनी, देव बैसले सुवासनी, आल्याच काशी पुरे धनी, आल्याच काशी पुरे धनी, देव बैसले सुवासनी, देव बैसले सुवासनी, बैसले विठ्ठल जय